सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नीलम दिवे. आता पाहूया जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अंबाबाईच्या वाडीने कोरोनाला सीमेवरच रोखले. ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय. कोरोनामुक्तीच्या दिशेने एकजुटीचे पाऊल. आज आपण अंबाबाईची वाडी या गावी जाऊन तेथील संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी यांच्याशी चर्चा करून गावातील कोरोना न होण्याबद्दल घेण्याची काळजी या संदर्भात चर्चा केली. मी सचिन घोटकर प्रतिनिधी समवेत कॅमेरामन महादेव कानडे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज. उपस्थित सरपंच सौ सत्यवती भारतमाळी, माजी सरपंच रोहिणीताई प्रशांत कापसे, पोलीस पाटील विनायक झेंडे, रेशन दुकानदार महादेव कापसे, सदस्य विठ्ठल आवटे, सदस्य लतिका नागटिळक, राजेंद्र कापसे सर, आशा वर्कर कविताताई झेंडे व गावकरी. सर आपला परिचय. माझं नाव महादेव कृष्ण कापसे, अंबाबाईची वाडी तालुका वाशी जिल्हा सोलापूर. सर आपल्या गावातील कोरोना बद्दल काय माहिती? आपल्या गावामध्ये काय कोरोनाच काही एकही लागण झाली काय नाही. आपल्याकडं म्हणजे रस्त्यावरून आपली ती तपासायला येते ती करते ती, त्यामुळं काय ना सॅनिटायझर देते ती. ग्रामपंचायतनं सॅनिटायझर सुद्धा वाटप केलं यावर्षी. आपण कोरोनाच्या काळामध्ये रेशन वाटप करताना कशी काळजी घेतली सर? दोन रांगा लावायच्या बाई, पाच पाच फुटावर आपलं रिंगण ओढली, दोन रांगा लावायच्या आणि दोन रिंगण लावल्यानंतर त्यातून एक ही करता एक ते कसं करून आपलं वाटप करून टाकलेला. आज आपलं जे माई सरपंच होत्या मॅडम कापसेताई, आज त्यांच्यावर काही चर्चा करणार होत आपण. नमस्कार ताई. नमस्कार सर. मॅडम आपला गाव कोरोनामुक्त झाला आहे, त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू इच्छित आहे? आमच्या इथं खरं तर कोरोना पण होतच पण आहे आणि सगळ्यांनी व्यवस्थित प्रयत्न वगैरे केलेले पोलीस पाटील सरपंच. कोरोना गाव मुक्त राहण्यासाठी किंवा कोरोना मुक्त राहण्यासाठी काय खबरदारी घेतली? खबरदारी घेण्यासाठी. सर आपला परिचय? कापसे. कापसे. आपण गावचे रहिवासी. सर गावावर काय वाटत सर आपल्याला? चांगलं आहे, काय नाही कोरोना पहिल्यापासून क्वेश्चन नाही. कोणा चांगले पोलीस पाटील पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि काळा वैयक्तिक गोळा दिलेले आहेत ग्रामपंचायतकडून. काय पुरवठा जमुकेत गोळ्या दिल्यात ना आणि रेशनदार रेशन कुठल्या पद्धतीने शासन वाटत केली, कशी काळजी घेतली त्यांनी? त्यांनी सोशल डिस्टन्सचा वापर करून व्यवस्थित केलेला. धन्यवाद ताई. आपल्या नमस्कार. 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 मी माऊली नाटिळक, ग्रामपंचायत सदस्य, जवळगाव नंबरी, तालुका वारशी. आपल्या गावामध्ये कोरोना कोणाला लागण झाली का? परिस्थिती काय गावाबद्दल? आमच्या इथं तर आणखीन तर काय लागण झालं नाही. आमचं गाव 100% निला आहे आणि चालू परिस्थिती तर चांगली आहे. आमची सगळे नियमाचे इथे पालन करते, सगळे व्यवस्थित आहे. आपल्या गावासाठी ग्रामपंचायतीला काय मदत मिळाली का? नाही सध्या तरी, आतापर्यंत काही मदत मिळाली नाही. आणि जो तो औषध आणली किंवा गोळ्या आणल्या ही आमच्या ग्रामपंचायतीच्या पैशामधूनच आणलेली आहे. चौधरी कागदले बीडी साहेबांनी सांगितली होती की बाबा ते पैसे तिकडे वापरा. माझ्या हिशोबाने 57,000 रुपये जे सॅनिटायझर आणले होते आणि औषधाचे वेगळे पैसे गाव फवारणीसाठी, गोळ्या जे होते ते वेगळेच होते. अशी कुणीही मदत आतापर्यंत केलेली नाही ग्रामपंचायतीच्या पैशातनं, चौधरी गावाच्या पैशातनं. आम्ही ते पैसे खर्च करून बेडू साहेबांनी सांगितलेलं त्या सल्ल्याप्रमाणेच आम्ही गाव फवारणी करून घेतली. सेंटरच्या बाटल्या त्यामधूनच आणल्या अशा पद्धतीचं आमचं नियोजन केलेलं आहे. काय ह्याच्या खालीच नाही, कधी बाहेरच कुठंच बाहेर नाही, या कोणत्याच्या खालीच नाही. सर्दी नाही, खोकला नाही, काय दुसरा ताप नाही, काय नाही. तुमचं गाव कोरोना मुक्त आहे? हा मुक्त आहे आमचं गाव. हे तुम्हाला काय वाटतंय कोरोना मुक्त आहे तुमचं? मुक्त म्हणजे काहीच कशी दिसते नाही, काय नाही काय नाही. इकडे काय नाही बरं, वाडीत काहीच नाही आमच्याकडे. आपल्याला काहीच नाही तुमचं, तुम्हाला काय वाटतं? काय सुद्धा नाही.
नमस्ते, मी विनायक चांगदेव झेंडे अंबाबाईचीवाडी इथे पोलीस पाटील आहे. आपण गावासाठी काय केलं सर पोलीस पाटील? मी आतापर्यंत कोरोनाच्या ह्याच्यामध्ये जे गावामध्ये बाहेर गावावरून जे येणारे लोक वगैरे जे होते त्यांच्यासाठी आतापर्यंत बऱ्याच जणांचं गावातून पण कसं होतं की जे पुणे मुंबईला जे लोक होते ते गावामध्ये येताना गावातील बऱ्याच लोकांचा असं असायचं की त्यांनी तिकडून यायला लागले तुम्ही येताना कोरोना वगैरे घेऊन येतील त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. त्या हिशोबानं मी आतापर्यंत त्यांनी आल्यानंतर त्यांचं विलगीकरण करणं किंवा त्यांना होम क्वारंटाईन करणं गावामध्ये 14 दिवस त्यांना म्हणजे कोणाच्या जास्त संपर्कात न येणं ह्याचं मी सुरुवातीपासून काळजी घेतली. आणि सुरुवातीला ग्रामपंचायतने मला टेम्परेचर चेकिंगची मशीन दिली. मी स्वतः वैयक्तिक पूर्ण गावामध्ये फिरून प्रत्येकाची बाहेरगावावरून येणाऱ्याच टेम्परेचर चेक करणं त्यांचं ऑक्सिमीटरनं ऑक्सिजन घेणं त्यांचं पल्स चेक करणं हे स्वतः मी आत्तापर्यंत कमीत कमी 4 ते 5 वेळेला पूर्ण गावामध्ये फिरून प्रत्येकाचं चेकिंग केलं. त्याच्यामुळे माझं गाव आत्तापर्यंत आणि गाववाड्यांनी पण मला चांगलं सहकार्य केलं. मी सांगतो ते पूर्णपणे ऐकलं. आमच्या येथील डेप्युटी सरपंच असतील, सरपंच असतील, बाकीच्यांनी पण सर्वांनी चांगली साथ दिली सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेला मला मदत पण केली आणि पूर्णपणे त्यांनी सहकार्य केलं आणि गाववाल्यांनी पण चांगला सपोर्ट दिल्यामुळे मी आतापर्यंत पूर्ण गाव कोरोनामुक्त ठेवू शकलो. धन्यवाद सर गावाबद्दल तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल. नमस्कार, मी नीलम दिवे. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र. लाईव्ह महाराष्ट्रला नियमित पाहण्यासाठी युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.